आजच्या आधुनिक जगात माणूस चंद्रावर पोहोचला आहे आणि डिजिटल जगात सर्वच गोष्टी अगदी सोप्या झाल्या आहेत. मात्र काही ठिकाणी अजूनही अंधश्रद्धा आणि मागासलेली विचारसरणी दिसून येते. पातूर येथे आज सायंकाळी अशाच एका अंधश्रद्धेच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. वाशिम अकोला रोडवरील आनंदाने पेट्रोल पंपाजवळील वडाच्या बुंद्याला एका बाहुलीला टाचण्या टोचून अघोरी पूजा केल्याचे समोर आले. या घटनेने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी रणजित गाडेकर नावाच्या एका नागरिकाचे या घटनेकडे लक्ष वेधले. त्याने तात्काळ या घटनेची माहिती अकोला न्यूज नेटवर्कचे पातूर तालुका प्रतिनिधी स्वप्नील सुरवाडे यांना दिली. सुरवाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी अनिसचे कार्यकर्ते आणि पत्रकार दुलेखान यांना या घटनेची माहिती दिली. यांनी या घटनेवर भाष्य करताना अशा प्रकारच्या अंधश्रद्धा आणि विकृत मानसिकतेचा निषेध केला. त्यांनी नागरिकांना अशा घटनांमुळे भयभीत न होण्याचे आणि अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.